तिरवागड़ सरकार है, तीन तिगड़ा काम बिगड़ा असं म्हणतात ते तिरवागड़ सरकार है। स्वतःचे कार्यक्रम जोरात करता है, जाहिराती जोरात करता है, जाहिरातींवरती खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्याला जर का त्याच्या हक्काचे पैसे दिले तर ते अधिक बरं होईल। आज मी त्यांना दिलासा द्यायला या भागात आलो, पावसाचं एकूण अनुमान बघून आणखीन सुद्धा मी दौरे करणार आहे। पाऊस हा असाच बरसत राहो आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो, कारण आपण सोबत असताना काही शेतकऱ्यांनी ज्या व्यथा मांडल्या, एक तर सरकारकडून टँकर येत नाहीयेत, शेतकऱ्याला सुद्धा 2500 ते 3000 रुपये दराने टँकर विकत घ्यावे लागतात, पाणी विकत घ्यावं लागतंय, आणि तरी देखील ना पालकमंत्री फिरतायत ना कृषी मंत्री फिरतायत, सगळे विचित्र चालले। पक्ष फोडाफोडी करायला यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत, हे महाराष्ट्राचं भीषण वास्तव आहे आणि त्याच्यासाठी एक काही काळ आपण वाट बघू, त्यानंतर मात्र या सरकारला जाब विचारावंच लागेल। सरकारने मात्र आता नुसतंच भटकत राहण्यापेक्षा, म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने ते जे काही ताशेरे मारलेत निकाललेले, त्याच्यानंतर सुद्धा जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते हेलिकॉप्टरने त्यांच्या शेतात जरूर जातील, कारण ते 7-7 दिवस झोपत नाहीत असं कोणतरी म्हटलं, हे 7 दिवस झोपत नाही आणि मग आराम करतात, आराम करायला त्यांच्या शेतात ते हेलिकॉप्टरने जातात, तर तेच हेलिकॉप्टर घेऊन या दुर्दशा झालेल्या शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी शेतामध्ये यावं आणि त्या शेतकऱ्याला मदत करावी, नाहीतर दारोदारी फिरून सरकार आपले दारी येऊन ज्या योजना गाजावाजा न करता सुरू आहेत त्यांचा गाजावाजा करून करण्यामध्ये काही अर्थ नाहीये। अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे व्यथा मांडल्या, त्याच्यात काही सरपंच होत्या, काही महिला सरपंच आहेत, त्यांनी सांगितलं तो जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आमच्यापैकी त्यांच्यापैकी कोणालाही जवळपास सुद्धा फिरकू दिलं नव्हतं। तर ही अशी सगळी विचित्र परिस्थिती आहे, एक तर वीज नियमित येत नाही पण वीज बिलं नियमित येत आहेत, आणि मग मी मागे एकदा बुलढाण्याच्या सभेमध्ये आताची जे एक उप आहेत, कारण एक फुल दोन हाफ, त्यातले एक हाफ जे आहेत त्यांनी आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना सांगितलं की त्या ठिकाणी, म्हणजे कुठल्या ठिकाणी, मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्याला वीज बिल माफ करतं तसं या ठिकाणी तुम्ही बिल माफ करा। आता तुमचं ट्रिपल इंजिन सरकार आहे, डबे पण लागलेले आहेत त्यांच्या सहयोग्यांचे, तर अशी ही जी काही त्यांची रेलगाडी सुरू आहे त्यांनी आता वीज बिल माफ करावं, कारण सरकार या संकटामध्ये शेतकऱ्यांना मदत करणार नसेल तर मदत करणार तरी कधी। तर असे अनेक विषय आहेत, आम्ही सरकारला जाब विचारणार, म्हणजे विचारणार, काही काळ विमा कंपन्यांकडे सुद्धा आपण काय एक आपलं शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं जे आहे ते घेऊन नक्की जाणार आहे। मला आशा आहे की थोडी जरी नीतिमत्ता सरकारकडे असेल तर या शेतकऱ्याला ते वारेवर सोडणार नाही।